विरोधी मतं ही असणं स्वाभाविक आहे, कारण ते एक चांगल्यापणाचं पण लक्षण आपण स्वीकारलं पाहिजे. कारण जर चांगला माणूस देवाने निर्माण केला आहे चांगल्या विचारांचा, तर वाईट विचारांचा माणूसही देवानेच निर्माण केला आहे. ते चांगले पण सापेक्ष आहे. गणेशोत्सवाची परंपरा ही आपल्याला जपायची आहे, परंतु लोकभावनेचा विचार हा सर्वोच्च असला पाहिजे. भक्तांच्या भावनेचा विचार सर्वोच्च असला पाहिजे. लोकांनी बाप्पाच्या मंदिराकडे दर्शनाला येण्यापेक्षा बाप्पांनीच त्यांना दर्शन देण्याकरता लवकर निघावं, या भावनेतनं सर्व विश्वस्तांचा कार्यकर्त्यांचा तो निर्णय झाला. परंतु चांगल्या गोष्टी केल्या तर लोकांना ते गृहित असतं, नाही हे चांगलं तर काय केलंच पाहिजे, परंतु ते चांगलं आहे ते अधिक व्यापक केलं पाहिजे आणि जे चुकीचं आहे ते त्याची दुरुस्ती केली पाहिजे. नमस्कार. स्वीपटॅक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मीच्या पुढील भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, पुण्यातील तसेच देशविदेशातील सगळ्या गणेश भक्तांचं आकर्षणाचं जिव्हाळ्याचं आणि आपलं असं एक देवस्थान, ते म्हणजे आपल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान. मंडळी, श्रद्धेला मानवसेवेची जोड देऊन उत्सव आणि आध्यात्मिक गोष्टीसुद्धा पार पाडता येतात याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा, आध्यात्मिक बाबी आणि सामाजिक उपक्रम यांची परंपरा हा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्त करण्याचा आणि उत्सव आदर्शवत करण्याचा त्यांनी वसा घेतलेला आहे, असे आपले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान. त्याचे कोषाध्यक्ष आज आपल्यासोबत आपल्या या शोमध्ये आहेत. त्यांच्याकडून, त्यांच्या नजरेतून जाणून घ्यायचं आहे गणेशोत्सव आणि आपल्या बाप्पाला नक्की काय अपेक्षित असावं. त्यांचं स्वागत करतो. महेश सर, स्वागत आहे तुमचं. जय गणेश. जय गणेश. सर, बाप्पाचा हा उत्सव सुरू होतो यंदा, अगदी काही दिवस शिल्लक आहे, आतुरता किती आहे? आतुरता गणपती बाप्पाचं विसर्जन ज्या दिवशी होतं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आतुरता सुरू होते, कारण ती चढत्या क्रमाने असते. आणि आता श्रावण मास जसा जवळ येतो तशी ती अगदी टिपेला पोचलेली असते, कारण सजावट जवळजवळ काम सुरू झालेलं असतं, मंडप पडलेला असतो, सजावटीचं काही पार्ट्स बनलेले असतात. आणि जवळजवळ गणपती बसायच्या अगोदर, गणेश चतुर्थीच्या अगोदर एक 4-5 दिवस पूर्ण सेट रोषणाईने उजळलेला असतो, ट्रायलसाठी सगळं रेडी असतं. त्यामुळं आतुरता तर ही निश्चितच दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ती आत्महृदयामध्ये वाढती आहे. आणि समस्त गणेश भक्तांची जी भावना आहे तीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे की बाप्पांनी लवकर यावं, त्यांच्या आगमनाने जो एक मांगल्याचा उत्साहाचं जे वातावरण या शहरामध्ये निर्माण होतं आणि सगळ्यांच्या मनामनात निर्माण होतं ते कायम राहावं ह्याकरता ही उत्सुकता आहे. वा, आपण ह्या उत्सवाशी कधी जोडला गेलं आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाशी सुद्धा? आम्ही ज्या परिसरात राहायचो, दगडूशेठ बाप्पांचा मंडप ज्या दत्तमंदिरासमोर कोतवाल चावडीच्या प्रांगणामध्ये, जय गणेश प्रांगणामध्ये जो उभारला होतो, तिथे बाजूला आमचे वाडे 202 बुधवार पेठ हे आमचं जुनं घर. त्यामुळे जन्मापासूनच या उत्सवाशी, या बाप्पांशी आम्ही जोडले गेलेलो आहे. किंबहुना आमचं कितीतरी जन्मांचं पुण्य असेल, त्यामुळे त्या परिसरात जन्म झाला आणि बाप्पांच्या सेवेत रुजू झालो. माझे वडील हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष होते आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी 52-54 सालापासून त्यांनी कार्य सुरू केलं आणि तो वसा आम्हाला परंपरेतच मिळाला, संस्कारात मिळाला, असे आम्ही सर्व भाग्यवान कार्यकर्ते. वा, क्या बात. वडील सुद्धा कोषाध्यक्ष होते आणि त्यानंतर आज तुम्ही सुद्धा कोषाध्यक्ष आहात, हा योग कसा वाटतो, कसा जुळून आला? योग गणाध्यक्षांचे कोषाध्यक्ष आहोत आम्ही, कोणीच नाही आहे, आम्ही फक्त सेवेकरी आहोत हाच भाव, कारण शेवटी सर्व काही त्याच आहे. त्यांनी त्या सेवेत ठेवलेलं आहे, त्यामुळे ती सेवा करण्याचा जो भाग आहे हा भाग्याचा विषय आहे, कारण आपला चरितार्थ, उदरनिर्वाह, आपलं रोजचं काम हे प्रत्येकजण करतच असतो, पण आपला योगक्षेम बाप्पा चालवतो त्याचं काम करताना हा आम्हाला आलेला अनुभव आहे. वा, सुंदर. आपला जसा पुण्याचा एक इतिहास आहे तसाच आपल्या मंडळाचा, आपल्या मंदिराचा सुद्धा एक इतिहास आहे.
हा इतिहास जाणून घ्यायला आवडेल आणि या नावामागचा सुद्धा तो इतिहास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. 1893 साली लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीकरता समाज एकसंघ व्हावा याकरता गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं, घरचा बाप्पा रस्त्यावर आणला आणि पहिल्या वर्षी जे पुण्यामध्ये 5-6 गणपती बाप्पा बसले त्याच्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्वतः गणपती बाप्पा बसवला, लोकमान्य टिळकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापन केली आणि या उत्सवाला दगडूशेठचा आरंभ झाला. सुरुवातीला ह्या उत्सवाचं म्हणजे मंडळाचं जे नाव होतं ते वेगळं होतं, परंतु याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती स्पिरिच्युअल पार्श्वभूमी आहे. ही दगडूशेठजींनी उत्सव सुरू केला, परंतु 1896 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ आली जशी आज कोरोनाची मध्ये आली होती आणि त्या साथीमध्ये त्यांचा छोटा मुलगा दगावला आणि 3 महिन्यानंतर स्वतः दगडूशेठजी देखील दगावले आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई यांच्यावर खूप दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांचे सद्गुरू माधवनाथ महाराज हे इंदूरवरनं पुण्यामध्ये आले आणि सांत्वना करताना त्यांनी सांगितलं की हे झालं आहे त्यात बदल करू शकत नाही, परंतु बाप्पाची स्थापना झालेली तशी एक दत्त महाराजांची स्थापना करा आणि यांच्या धार्मिक विधीमध्ये खंड पडू देऊ नका. भविष्यामध्ये मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांचा नावलौकिक वाढवतात, तशी दोन दैवतं तुमचा नावलौकिक वाढवतील, त्यांचा मुलाबाळांप्रमाणे सांभाळ करा असा आशीर्वाद दिला. आणि आज आपण बघतोय की दगडूशेठ गणपती हे गणपतीचं नाव नाही आहे, भक्ताच्या नावाने तो जगभर प्रसिद्ध झालेला आहे. आणि पुण्याचा मुख्य रस्ता जो आहे ज्या मार्गावरून मिरवणूक जाते तो लक्ष्मी रस्ता, हा लक्ष्मीबाईंच्या नावाने प्रसिद्ध आहे. असे हे दोन अतिशय पुण्यवान हे जोडपं ज्यांनी ही देणगी दिली, समस्त आज कोट्यवधी भक्त आहेत बाप्पांचे, ह्या दोघांचं खूप मोठं पुण्य आहे. आणि गणेशोत्सव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बाप्पाची भक्ती दिली आणि समाजाला हा उत्सव दिला, समाज प्रबोधन करण्यासाठी हा उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केला आणि त्या माध्यमातून अविरतपणे हे कार्य चालू आहे. दगडूशेठजी गेल्यानंतर जवळजवळ हा उत्सव अतिशय साधेपणाने चालू होता. तिथली जी व्यापारी मंडळी होती त्या भागातली त्यांच्या हातात लक्ष्मीबाईंनी हा उत्सव दिला आणि 1952 सालापर्यंत त्या मंडळींनी हा उत्सव अतिशय साधेपणाने केळीची खुंट लावून मखर करून फुलांची छोटीशी सजावट करून अशा पद्धतीने हा साधेपणाने उत्सव व्हायचा. परंतु 1952 साली सुवर्णयुग तरुण मंडळ आमचं त्या काळचे जे तरुण कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये सर्व श्री प्रतापराव तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, आमचे वडील शंकररावजी सूर्यवंशी, बुवा रासने आणि त्यांचे सर्व सहकारी रघुनाथ महाराज केदारी या सर्व तरुणांच्या हाती हा उत्सव सोपवला आणि त्या लोकांनी लोकवर्गणीपासून ह्या उत्सवाला आरंभ केला आणि या त्यांनी एक संकल्प केला. आमचे 52 सालापासूनचे अहवाल दगडूशेठचे आमच्याकडं आज उपलब्ध आहेत आणि त्यांनी संकल्प असा केला की हा गणपती बाप्पा हा तमाम गणेश भक्तांच्या हृदयामध्ये जगभरातल्या आपण पोचूया हा संकल्प केला. आणि आज जर आपण बघितलं तर खरोखरच दगडूशेठ बाप्पा हा कोट्यवधी भक्तांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे. त्याच्यामध्ये त्या सर्व पिढीचे कष्ट आहेत, गणरायाप्रतीची असीम श्रद्धा आहे, समर्पण भावना आहे, प्रामाणिकपणा आहे, नीतीने त्यांनी त्यांचं वागणं होतं आणि बुधवारपेठेसारख्या 1800 दारिद्र्य असलेल्या परिसरात हे सगळे लोक राहायचे. 2 वेळेच्या खायची भ्रांत यांना असायची, शिक्षणाचा देखील अभाव होता, परंतु एकच त्यांना जोडणारा धागा होता गणपती बाप्पांची भक्ती. आणि या एका भक्ती या धाग्याने हा केलेला चमत्कार आहे, करिश्मा आहे असं आपण म्हणूयात. आज आपल्याला जे स्वरूप दिसतंय ते त्या लोकांच्या कष्टामुळे, त्यांच्या विजनमुळे आणि गणपती बाप्पांच्या प्रती असलेल्या असीम श्रद्धेमुळे. वा अगदीच. एक तुम्ही म्हणाला तो उल्लेख केला की भक्ताच्या नावे प्रसिद्ध झालेलं देवस्थान, तसंच आज भक्तांना पावणारा नवसाला पावणारा असं एक लौकिक आहे. तर जे काही ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येणारे जे आपले गणेश भक्त असतात तर त्यांची जी काही गर्दी होते वर्षभरातही होते आणि उत्सवात ती आणखी जास्त वाढते, त्याचं स्वरूप मोठं होतं. तर त्यावेळी तो समन्वय कसा साधता, हे सगळं कसं जुळवून आणतं, ते व्यवस्थापन झालं. गणेशोत्सव हे व्यवस्थापन ह्या विषयाची अतिशय मोठी कार्यशाळा आहे, कारण हा रस्त्यावर होणारा उत्सव आहे. सार्वजनिक उत्सव हा रस्त्यावर होतो,
आणि रस्त्यावर होत असताना त्याची सुरुवात जी आहे ती वर्गणीपासून होते. कार्यकर्ते तिथनं एकत्र यायला सुरुवात होते आणि त्या माध्यमातनं लोकांशी संवाद कसा करायचा, लोक काय प्रतिक्रिया देतात ह्यातनं तो शिकत जातो, ह्यातनं व्यवहार कुशल होतो, शिकत जातो. आणि लोकांना आपण जी पावती देतो ती एक ट्रान्सपरन्सी आहे. तो लोकांना आपण जे पैसे घेतो त्याची पावती दिली पाहिजे आणि संपूर्ण त्या सगळ्या वर्गणीचा हिशोब गणपती बाप्पाच्या उत्सवातल्या अहवालामध्ये तुम्ही मांडत असता. त्यामुळे लोकांना आपण हे उत्तरदायित्व आहे आपलं, अकाउंटेबिलिटी आहे समाजाप्रती, ते तो शिकत जातो. मग मंडप पडतो, मंडपाचं काम सुरू होताना अधिक कार्यकर्ते सतर्क होतात, देखावा कुठला करायचा याची तयारी होते, त्या दृष्टिकोनातनं त्याचं नियोजन होतं. मग गणपती बाप्पाची मिरवणूक कशी काढायची, मिरवणुकीत काय काय असलं पाहिजे, प्रतिष्ठापना कुणाच्या हस्ते करायची, कुणाला पाचारण करायचं उत्सवामध्ये, कुठले कार्यक्रम घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातनं व्यवस्थापन हे कौशल्य तो गणपती मंडळांचा कार्यकर्ता हा शिकत जातो. कारण हा 240 तास अविरतपणे हा सुरू असणारा दगडूशेठचा उत्सव आहे. ह्याच्यामध्ये दिवसभर भक्त येत असतात, पहाटे अभिषेक पूजा असतात, अभिषेक पूजा झाल्यानंतर गणेशाग असतात, लोक दर्शनाला येतच असतात, मान्यवर येत असतात, आरती संध्याकाळी 8 वाजता आरती सुरू होते, ती 9:15 संपते, त्यानंतर रात्री जास्त गर्दी होते. मग रात्रीच्या वेळेला कार्यकर्ते दानपेट्या मोजतात, मंडप स्वच्छ करतात, पुन्हा पहाटेच्या अभिषेकाची तयारी असते. असा हा 24 अविरतपणे चालणारा उत्सव कार्यकर्त्यांच्या 2 फळ्या असतात, दिवसाची 1 फळी, रात्रीची 1 फळी. वा, हे कुणी कुणाला काम नेमून दिलेलं नाही आहे, हे स्वेच्छेने कार्यकर्त्यांनी स्वीकारले, मला कुठली जबाबदारी जमू शकेल. मग त्याच्या वर्षभरात त्या नोकरीला असेल, व्यवसायात असेल, ती कामं सोडून तो संपूर्ण वेळ तो जो काय 15-20 दिवसाचा आहे, महिन्याचा आहे, तो कार्यकर्ता ज्याला जसा जमेल तसा तो देत असतो. त्यामुळं एक उत्तम व्यवस्थापन यातनं असलेल्या पैशातनं कसं भागवायचा उत्सवाचा खर्च आणि त्याचं चोख नियोजन हे तो शिकत जातो, संवादाची कला शिकत जातो. त्यानंतर गर्दीवर नियंत्रण कसं ठेवायचं याचं कौशल्य तो शिकत जातो. प्रशासनाशी संवाद कसा द्यायचा, पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिकेचं प्रशासन असेल, अशा सगळ्या गोष्टी त्याला आपोआप शिकायला मिळतात. खूप मोठ्या प्रमाणावर या उत्सवाचं उलाढाल होत असते, त्या दृष्टिकोनातून तो आर्थिक शिस्त पण शिकतो. वा, एक व्यक्तिमत्व घडत असतं प्रत्येकाचं या उत्सवाच्या दरम्यान निश्चितपणे. कारण रस्त्यावरची जी शाळा आहे ही कुठल्या शालेय शिक्षणामध्ये हे शिक्षण आपल्याला मिळणार नाहीये. हे आपली जी उत्सवाची परंपरा आहे, आपली जी आपण शाळेमध्ये रोज प्रतिज्ञा म्हणतो, या देशातील समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, त्या प्रतिज्ञेचा एक भाग म्हणून हा गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा या उत्सवामध्ये कार्य करत असतो. आणि त्या आपल्या देशाच्या परंपरेंना कसं पायी होता येईल याची त्याची धडपड असते. हे शिक्षण शाळेत नाही मिळणार, हे रस्त्यावरच्या विद्यापीठातच हे शिक्षण मिळू शकतो. आणि गणेशोत्सवासारखं माध्यम दुसरं कुठलंच नाही आहे त्यासाठी. अरे वा, क्या बात. सर, जसं आता पण मी मगाशी उल्लेख केला की इच्छापूर्ती करणारा किंवा नवसाला पावणारा असं लोकांमध्ये एक प्रसिद्ध झालेला आपला बाप्पा आहे, तर तसंच काही अफवा आधीमध्ये पसरत असतात की देव दूध पितोय किंवा अमुक काहीतरी प्रसाद ग्रहण केलेला आहे, तर ह्या अशा सगळ्या अफवा जेव्हा पसरतात तर त्यांना कसं हँडल करता तुम्ही? हे 2 प्रकारचे विषय. एक श्रद्धा असते की कुठल्या तरी वेदनेतून कुठल्या तरी दुःखातनं माणूस गणपती बाप्पांशी त्याच्या अंतर्मनाने संवाद साधत असतो आणि त्या वेदनेमध्ये त्या दुःखामध्ये त्याची किती आर्तता आहे, शेवटी जेवढा शुद्ध भाव आहे तेवढं त्याला गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होऊ शकतो. आणि ह्या जाणीवेतूनच लोकांना अनुभव येत असतात की बाप्पांनी आपली आर्त हाक ऐकली. पण ह्याच्या जोडीला समाजामध्ये लोकांची फसवणूक होऊ नये, अंधश्रद्धेला लोक बळी पडू नयेत म्हणून कार्यकर्त्यांनी आणि गणेशोत्सव मंडळाच्या चालकांनी हे सतर्क राहणं गरजेचं आहे. दगडूशेठच्या बाबतीमध्ये घडलेली ती घटना आहे की ज्यावेळेला गणपती दूध पितो ही अफवा महाराष्ट्रामध्ये पसरली, त्यावेळेला दगडूशेठ मंदिराचे दरवाजे तात्काळ बंद केले गेले आणि तिथं बोर्ड लिहिला गेला की हा बाप्पा दूध पित नाही, कृपया अंधश्रद्धेला बळी पडू नये. कारण श्रद्धा ही डोळस असावी, जाणीवेतून असावी, ही अंधश्रद्धा नसावी. त्यामुळे आपल्या लोकांना नेमकं
गणपती बाप्पा काय आहे, त्याची ते तत्व काय आहे, त्या दृष्टिकोनातनं सतर्क राहावं लागतं गणेश मंडळाच्या चालकांना आणि कार्यकर्त्यांना. वा, अंधश्रद्धा दूर सरणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि इतके भक्तगण असतात आणि प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे श्रद्धेकडे कसा प्रत्येकाचा ओढा असेल, अंधश्रद्धा दूर सरून यासाठी पण खूप प्रयत्न तुम्ही करता. तसेच श्रद्धेलाही सेवेची एक जोड आपल्या मंडळाकडून मिळते नेहमी, तर त्यामागे काय संकल्पना होती माहिती, ही सगळं सुरू करणं एक व्यासपीठ सेवेसाठी उपलब्ध करणं? निश्चितपणे दगडूशेठच्या आमची जी आधीची पिढी होती, मी तुम्हाला सांगितलं, तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, शंकररावजी सूर्यवंशी, बुवासाहेब रासने, ह्या पिढींनी आमच्यावर एक संस्कार केला आणि संत वचन त्यांनी अंगीकारलं. ही एक तरी ओवी अनुभवी असं आपल्याकडं म्हटलं गेलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, हे ह्या ओव्यांप्रमाणे त्यांनी कार्य केलं. ह्या दगडूशेठचं कार्य त्याच्याप्रमाणे केलं की देवाचे मंदिरातील उपचार हे षोडशोपचार हे आवश्यक आहेत, परंतु जो दरिद्री नारायण आहे, जो उपेक्षित आहे, वंचित आहे, जो आशाळभूतपणे समाजाकडे पाहतोय, त्याच्यातल्या गणपती बाप्पाला आपण मदत केली पाहिजे. बाप्पाला नव्हे तर त्या व्यक्तीला गेली पाहिजे, हाच बाप्पाचा बाह्यपूजा आहे असं समजून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम या माध्यमातून केले. आणि बाप्पाप्रती असलेले जे श्रद्धावान लोक आहेत, ते जे दान बाप्पाला दानपेटीमध्ये टाकतात, त्या दानाचा विनियोग 25% हा बाप्पांच्या सर्व धार्मिक कार्यासाठी आणि 75% निधी हा समाजातील उपेक्षित घटकांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं अविरत कार्य हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या वतीने हे सुरू आहे. त्याच्या मागचा उद्देश तोच आहे की हे ह्यांच्यातला देव आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यांना मदत केली तर मंदिरातला बाप्पा हा खुश होणार आहे, समाधानी होणार आहे. ही सुद्धा एक आमची भावना आहे, श्रद्धा आहे, कारण तो स्थितप्रज्ञ आहे. परंतु आपल्याला आपल्या धर्मामध्ये, शास्त्रामध्ये, संतांच्या अभंगांमध्ये जी शिकवण मिळालेली आहे त्याच्यानुसार आचरण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या आचरणानुसार ह्या ट्रस्टची कार्य वाटचाल असल्यामुळे, कारण वाटचाल देव मंदिराबरोबर मानव सेवेच्या महामंदिराकडे हे आमचं ब्रीद आहे, त्या दृष्टिकोनातनं ही वाटचाल असल्यामुळे ही अधिक समाजाभिमुख ठरलेली आहे. आणि म्हणून लोकांना बाप्पाप्रती श्रद्धा ही अजून अधिक वृद्धिंगत झालेली आपल्याला दिसते. वा, पण एक आहे की समाजसेवा करताना त्याचा जास्त कधी गाजावाजा केला जात नाही, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत गणेश मंडळ किंवा कार्यकर्ते कमी पडतात का? कारण होतं काय की लोकांना एक वेगळी बाजू दिसते जी नकारात्मक बाजू असतात आणि त्यालाच उचलून धरतात लोक, पण ह्या सकारात्मक गोष्टी आहेत प्रबोधनपर किंवा सामाजिक उपक्रम असतात, तर हे कसं पोहोचवले पाहिजे? निश्चितपणे नकारात्मक बाबींची चर्चा ही स्वाभाविकपणे अधिक होते, आपण आपल्या घरामध्ये आजूबाजूलाही बघत असतो, परंतु चांगल्या गोष्टी केल्या तर लोकांना ते गृहित असतं, नाही हे चांगलं तर काय केलंच पाहिजे, परंतु ते चांगलं आहे ते अधिक व्यापक केलं पाहिजे आणि जे चुकीचं आहे ते त्याची दुरुस्ती केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं दोन्ही विषयांकडे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीवर हात ठेवणं समाजाने गरजेचं आहे. समाजातले जे ज्ञानवंत आहे, जे कीर्तिवंत आहे, जे मार्गदर्शन करू शकतात, त्यांनी या प्रवाहात सामील होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. जे त्या चांगलं कार्य करतायत ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे, ते अधिक व्यापक केलं पाहिजे. आणि जे चुका होत आहेत त्या चुका त्यांनी सांगून त्यामध्ये दुरुस्ती करण्याचं कार्य, कारण कुणीही 100% परफेक्ट असू शकत नाही, अगदी यामध्ये लवचिकता ही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याचं प्रयोजन हवं. काही आध्यात्मिक गोष्टींना घेऊन सुद्धा काही कार्यक्रम पूर्वी राबवले जायचे आपल्या मंडळातर्फे, रामनवमी ते गुढीपाडवा असा हा सगळा एक उत्सव सुरू व्हायचा, तर रात्री 10 आता सगळं आपण म्हणजे आपल्याकडे नियमच येतो की बंद करायचा, पण पुन्हा एकदा असा उपक्रम सुरू करण्याचे काही आहे प्लॅन्स? असं आहे की आपण कायदा मानतो, या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे कायदा आपल्याला मान्य केला पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या पुढं आपण जाऊ शकत नाही, तशी परवानगी मिळाली तर निश्चितपणे आवडेल, कारण लोकांना त्यांचं रात्रीची 10 वेळ होती संगीत महोत्सवाची, दगडूशेठच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी तो कोतवाल चावडीच्या आपल्या जागेमध्ये व्हायचा, आणि देशभरातले सर्व दिग्गज कलावंत त्यांनी आपली सेवा त्या ठिकाणी रुजू केलेली आहे. जेवण झाल्यानंतर त्यांना कुठलंच काम नसायचं, त्यामुळे एक आवड
असलेले लोक यायचे आणि त्या कलेचा आनंद घ्यायचे. परंतु वर्किंग टाईममध्ये जर करायचं झालं तर प्रत्येकाला तो वेळ होत नाही, आवड असूनही त्याचा आनंद घेता येत नाही. परंतु आता कायद्याचं राज्य असल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावं लागेल. परंतु ह्याला जोड आम्ही वेगळी दिलेली आहे. मंदिरामध्ये, प्राचीन मंदिरामध्ये आपली प्राचीन काळी एक परंपरा होती की स्वरपूजा व्हायची त्या त्या देवतेची. तसं दगडूशेठ बाप्पाच्या मंदिरामध्ये आम्ही स्वराभिषेक पहाटे 4 ते 6 ही विविध नामवंत गायकांकडनं गणपती बाप्पाची स्वरपूजा करून घेतो. त्याचे ओकेजन्स फार कमी आहेत, म्हणजे अंगारकी चतुर्थी असेल, अक्षयतृतीया असेल, अशा गणेशजन्म असेल, अशा मोठ्या दिवशी ही स्वरपूजा स्त्रींना असते, रसिकांसाठी नसते. आणि गुढीपाडवा ते रामनवमी हा रसिकांसाठी असलेला महोत्सव आहे, त्यामुळे दोन्हीचं आपल्याला संधान ते साधलेलं आहे. कारण गणपती बाप्पा ही 14 विद्या आणि 64 कलांची देवता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट जपायचा आम्ही प्रयत्न करतोय. जसं तुम्ही आत्ता म्हणलात आध्यात्मिक, तसं वारी गेल्यानंतर चातुर्मासाचं देखील आयोजन आम्ही करतो. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील विविध मान्यवरांना आपण प्रवचन कीर्तनासाठी आयोजित करत असतो. कारण गणेशोत्सव हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये संतांची शिकवण ही हे नेमकं प्रबोधन समाजासाठी आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याचं नियोजन करत असतो. पण मग याला मग पुन्हा असं मोठं व्यासपीठ तयार होईल का? निश्चितपणे 2000 साली ध्वनीचा प्रदूषणाचा कायदा आला आणि ह्या व्यवस्था बंद पडल्या. परंतु आता दगडूशेठच्या वतीने 1992 साली शताब्दी महोत्सव झाला बाबूराव सणस मैदानावर. 58 दिवस संगीत महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केला. अरे वा, संपूर्ण जगामध्ये आत्तापर्यंत कुठेही एवढा मोठा संगीत महोत्सव आयोजित झाला नाही. तोही विनामूल्य. लता मंगेशकरांच्या परिवारापासून ते बिस्मिल्ला खान, जाकीर हुसेन, बिरजू महाराज, पंडित भीमसेन जोशी, अनुराधाताई पोळाल, असे सर्व दिग्गज लोकांनी आपल्या सेवा त्या ठिकाणी बाप्पांच्या चरणी रुजू केल्या. आपल्या पुण्यामध्ये हे रसिक खूप मोठे आहेत, कारण सवाई गंधर्वसारखा महोत्सव पण या ठिकाणी होतो. आणि दगडूशेठचा महोत्सव देखील जवळजवळ 40 वर्ष अव्याहतपणे हा सुरू आहे. परंतु अनेक लोक या शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून हे संगीताचे कार्यक्रम करत असतात. ही कला या ठिकाणी जोपासली आहे. एक पुणे शहर आणि कलकत्ता पश्चिम बंगालमधले हे 2 शहरं याच्यामध्ये खूप रसिक आहेत. परंतु कायद्यापुढे काही चालत नाही, कारण शेवटी कुणाला तरी त्याचा त्रास होत असेल तर आपल्याला तसं करता येणार, कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आता अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे कायदा आपल्याला मान्य करावा लागेल आणि ती स्त्रींची इच्छा म्हणून मान्य करावा लागेल. अगदी. मागाशी तुम्ही म्हणालात की एक हे व्यासपीठ समाज प्रबोधनासाठी तयार झालेलं आहे, तर समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबवताना, ते उपक्रम राबवताना कधी काही विरोधक असतात किंवा टीका टिप्पणी करणारे लोक असतात, तर असे काही अनुभव आले का तुम्हाला? तर त्याचे काही प्रसंग असतील तर आवडेल ऐकायला. याच्यामध्ये दगडूशेठच्या वतीने आपण विविध देखावे करत असतो गणेशोत्सवामध्ये, सजावटी करत असतो. त्या सजावटीमध्ये विविध भारतातल्या मंदिरांच्या प्रतिकृती आपण करत असतो, जेणेकरून आपल्या इथल्या लोकांना भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा आणि त्याच्यामध्ये देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी. त्या दृष्टिकोनातनं त्याचं प्रयोजन असतं. सर्वधर्म समभाव असं देखावा आम्ही 1 वर्षी केला होता आणि तत्कालीन काही आपल्या मंडळींना ते रुचलं नाही. विशेषतः आनंद दिघेसाहेब ठाण्यावरनं आले होते आणि त्या देखाव्याविषयी त्यांची नकारात्मक भूमिका होती. आमचे तात्यासाहेब गोडसे, आमचे सगळे विश्वस्त दिघेसाहेब, अशी एक मीटिंग झाली. ती जवळजवळ 4 ते 7 तास चालली. त्याच्यामध्ये ट्रस्टची भूमिका त्यांना सांगितली गेली आणि ती भूमिका त्यांना पटली, कारण गणपती बाप्पा हा सर्वसमावेशक आहे, हा उत्सव सर्वांचा आहे, याच्यामध्ये कुठलाही दुसरा वेगळा हेतू नाही आहे. कारण हा सगळ्या समाजाने याच्यामध्ये हळदी कुंकू असेल किंवा या उत्सवामध्ये बँड असतील, वादन असेल, वेगवेगळे सर्व समाजातले लोक सहभागी होत असतात, हे या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा उत्सवाच्या त्या सजावटीमागची संकल्पना ही सर्वसमावेशक असल्यामुळे ती दिघेसाहेबांना पटवून देण्यात आमच्या लोकांना यश आलं आणि त्याचा परिणाम असा आला की दिघेसाहेब जोपर्यंत होते शेवटपर्यंत दगडूशेठच्या गणेशोत्सवात बाप्पांच्या दर्शनाला यायचे आणि नुसतं दर्शन नाही घ्यायचे तर नवरात्रामध्ये त्यांचा जो नवरात्र उत्सव असायचा देवीला, दगडूशेठचं डेकोरेशन जसं आहे तसं त्या नवरात्र उत्सवाला ते न्यायचे, ही एक अतिशय वेगळी टर्निंग पॉईंट असणारी एक घटना आहे की आनंद दिघेसाहेबांनी गणपती बाप्पांप्रतीची श्रद्धा
ही जोपासली, वृद्धिंगत झाली आणि नवरात्रामध्ये ते डेकोरेशन पण ते न्यायचे. अशा पद्धतीने एक वेगळे असे अनेक अनुभव आहे. ज्याच्यामध्ये काही समाजवादी वृत्तीचे लोक असतात त्यांना देव मान्य नसतो, आपलं कुठलंच म्हणणं नाही आहे, कारण गणपती बाप्पा हा सर्वसमावेशक आहे. बाप्पांच्या माध्यमातनं जे निधी येतो तो जो आम्ही सामाजिक उपक्रमांना वापरतो त्यामध्ये दगडूशेठचं बालसंगोपन केंद्र आहे कोंडव्याला, 1985 साली हा उपक्रम सुरू केला, देवदासींच्या मुलांचं हॉस्टेल, त्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था आणि त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था ही केली. आज 2000 मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत. अरे वा. याच्या मागचा उद्देश पण आहे की त्या माता भगिनी गणेशोत्सवामध्ये स्वेच्छेने वर्गणी दगडूशेठमध्ये आनंद द्यायचे, सर्वाधिक वर्गणी त्यांची असायची, त्यांच्याप्रतीची कृतज्ञता म्हणून तो पहिला प्रोजेक्ट मंदिर 1984 झालं. दुसऱ्याच वर्षी पहिला उपक्रम दगडूशेठनी तो घेतला. त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये आमचा जो आत्ता उपक्रम सुरू आहे, 3000 पेशंटला रोज जेवण दिलं जातं दोन्ही वेळचं, चहा नाश्ता, सर्व धर्माच्या लोक तो प्रसाद म्हणून त्या ठिकाणचे पेशंट ग्रहण करतात. त्यामागे कुठलीही दुसरी भावना नाही. समाजवादी लोकांना, देव न मानणाऱ्यांना आमचा तो उपक्रम पटतो, कारण शेवटी त्या लोकांमधला देव आम्ही बघतो आणि त्याच्यापर्यंत बाप्पांचा हा प्रसाद पोचवतो. जे काही उपक्रम करतो ते बाप्पांचा प्रसाद म्हणूनच पोचवतो ही आमची भावना आहे. त्यांची भावना वेगळी जरी असली तरी शेवटी समाजातल्या घटकाला त्याचा उपयोग होतोय, त्याचं जीवनमान उंचावतोय, त्याला मदत होती या भावनेतनं ते देखील ते स्वीकारतात. अशा प्रकारे विरोधी मतं ही असणं स्वाभाविक आहे, कारण ते चांगल्यापणाचं पण लक्षण आपण स्वीकारलं पाहिजे. कारण जर चांगला माणूस देवाने निर्माण केला आहे चांगल्या विचारांचा, तर वाईट विचारांचा माणूसही देवानेच निर्माण केला आहे. ते चांगले पण सापेक्ष आहे त्या विरोधाच्या दृष्टिकोनातनं, त्या दृष्टिकोनातनं आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि कुठेतरी विरोध झाला तर आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. अगदी बरोबर. येणाऱ्या गणेश मंडळ कार्यकर्ते आता असतील, पुढची पिढी असेल, तर त्यांनी या सगळ्या विरोधाकडे कसं बघितलं पाहिजे, त्यांना सल्ला? येणारी नवीन पिढी ही सगळी टेक्नोसेव्ही आहे. जो माझ्या पिढीने जो उत्सव बघितला, आमच्या आधीच्या पिढीने बघितला, तो सगळा बदल स्वीकारत आलेला हा गणेशोत्सव आहे. आणि त्यामुळेच 133 ह्या वर्षीचं वर्ष आहे की हा उत्सव एवढ्या वर्ष का परंपरा ही टिकली, तर त्यांनी बदल स्वीकारले. ज्या ज्या वेळेला जे जे चांगल्या चांगल्या लोकांनी विचार मांडले उत्सवाच्या संदर्भात ते स्वीकारले. आता आपण जर थोडी 2-3 उदाहरणं घेतली तर अगोदर खूप गुलाल मोठ्या प्रमाणावर खेळायचा, खूप समाज प्रबोधन झालं, आज गुलालाचं प्रमाण 0 झालं. आम्ही 40 कलमी आचारसंहिता दगडूशेठनी प्रस्तुत केली गणेश मंडळांसाठी, आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जे गणेशोत्सवामध्ये मंडळांसाठी ज्या स्पर्धा आम्ही घेतो त्याचे निकष म्हणून ती आचारसंहिता ठरली, की वर्षभर मंडळ काय उपक्रम करतं, समाजाला काय उपयोग तुमच्या मंडळाचा होतो, तो मुख्य निकष आहे. त्याच्यानुसार पुण्यामध्ये जवळजवळ 15 लाखाची बक्षीस दिली जातात, पिंपरी चिंचवडमध्ये 15 लाखाची बक्षीस दिली जातात. त्याच्यामुळे अनेक मंडळं वर्षभर उपक्रम करत राहिली, वर्षभर कार्यरत राहिली, हे बदल घडत असतात. आता नवीन पिढी जी टेक्नोसेव्ही आहे, तर आपल्याला ह्यांच्यामध्ये उत्सव पोचवायचा असेल तर त्यांची भाषा ही आपल्याला अंगीकारली पाहिजे आणि त्या भाषेतनं उत्सवाचं प्रेझेंटेशन त्यांच्या पुढं केलं पाहिजे. शेवटी आज मी जर ऑनलाईन दर्शन घेतलं तर कधीतरी मला वाटेल की आपण प्रत्यक्ष घ्यावं, त्यामुळे त्यांच्या त्या गोष्टीला अनुसरून आपण पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत. ऑनलाईन दर्शनाचे पास मिळतात, ऑनलाईन दर्शन बाप्पांचं घेता येतं, त्याला देणगी पाठवता येते, पण कधीतरी त्याला नक्कीच वाटेल त्याच्या ज्या बिझी शेड्यूलमधनं की अहो आपण प्रत्यक्ष एकदा जाऊन बघू, ज्या वेळेला तो प्रत्यक्ष येईल त्यावेळेला तो कायमचा जोडला जाईल, ह्या भावनेतनं पुढच्या पिढीसाठी काम केलं पाहिजे. असेच गणेश भक्त दरवर्षी जोडले जातात आपल्या गणेशोत्सवामध्ये. एक केंद्रबिंदू असतो तो म्हणजे की देखावे, जसं तुम्ही आता उल्लेख केला की भारतीय संस्कृती आपल्याला त्या देखाव्यांतून दाखवायची असते. हे असे वेगळे महाल किंवा जे काही ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी असतील ह्याचे महाल उभे करणं, ह्याचं भव्यदिव्य सेट उभं करणं, ह्याच्या मागचे विचार काय होते? कुठलाही देखावा करत असताना, जसं मी आता दगडूशेठचं तुम्हाला भूमिका सांगितली की त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचा परिचय व्हावा आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, तसं जे पौराणिक देखावे साजरे केले जातात, जे ऐतिहासिक देखावे साजरे, त्याच्या मागे समाजामध्ये सकारात्मक संदेश देणं हीच गोष्ट आहे. ज्याला पौराणिक देखावे मांडले जातात त्यातनं त्याचा गूढार्थ काय आहे तो लोकांना समजावा, ज्या मागं स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड काय आहे ते तत्व लोकांना समजावं, तो त्याच्या मागचा उद्देश असतो. दुसरी गोष्ट, ऐतिहासिक देखाव्यांमध्ये
आपल्यावर अगोदर काय काय संकट आली, आपल्या लोकांनी त्याच्यावर कशी मात केली, कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. बरोबर. त्या दृष्टिकोनातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य व्हावी स्त्रींची इच्छा आहे, त्यामुळे हा गणेशोत्सव हा गणपती बाप्पाचा उत्सव आहे. आणि तो लोकमान्य टिळकांनी देखील फक्त गणपती बाप्पाचीच निवड का केली, हे दोन प्रश्न फार महत्वाचे आहेत कार्यकर्त्यांसाठी. त्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला तर ह्याच्यातनं खूप सकारात्मक संदेश सजावटीच्या माध्यमातून देता येतो. ज्या काही सामाजिक त्या त्या वेळेच्या समस्या असतात त्या देखाव्यांच्या माध्यमातून मांडता येतात आणि सरकारचं प्रशासनाचं लक्ष हे वेधून घेऊ शकतो आपण. त्या दृष्टिकोनातनं उत्सवाची सजावट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे समाजाच्या व्यथा मांडण्याचं किंवा सकारात्मक गोष्टींचा संदेश देण्याचं. अरे आपल्या मंडळाचे जे देखावे असतात स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरणं समोर उभे राहतात किंवा ते नमुने उभे राहतात, ज्यांना स्वतःला जाऊन ते बघता येत नाही ते इथे पाहू शकतात. निश्चितपणे दगडूशेठच्या सजावटीमागे तीच संकल्पना आहे की इथला प्रत्येक माणूस भारतातल्या त्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, मग त्याला आपल्या देशाच्या संस्कृतीचा परिचय व्हावा, आपल्या जे तुम्ही आता स्थापत्यकला म्हणला त्याचा दर्जेदार परिचय व्हावा, कारण भव्यता हे वैशिष्ट्य आहे दगडूशेठच्या सजावटींचं आणि आकर्षक रोषणाई ही त्याला अतिशय चांगला साज चढवण्यासाठी केलेली कृती आहे. ह्या दोन्ही गोष्टी लोकांना आकर्षण करतात आणि त्या दोन्हीचा फायदा हा गणेशोत्सवालाही होतो, इथल्या नागरिकांनाही आपल्या देशाची त्या सांस्कृतिक वारशांचा परिचय होतो आणि तिथले सुद्धा त्या त्या राज्यातले लोकसुद्धा अरे आपल्या इथलं हे यांनी केले आपण एकदा जाऊन बघू, अशा पद्धतीने देशातल्या सर्व लोकांना एक चालना मिळते. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. दगडूशेठचा मागच्या 10 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये बक्षीस समारंभ झाला गणेश मंडळांचा. तिथले पोलीस आयुक्त जे आहेत विनयकुमार चोबे साहेब, तर त्यांनी सांगितलं की ते 25-30 वर्षापूर्वी पण पुण्यामध्ये होते, त्यावेळेला यूपी बिहार हिमाचल प्रदेश इवन गुजरातमध्ये देखील गणेशोत्सव तेवढा नव्हता, पण आज ते स्वतः उत्तर प्रदेशचे ते म्हणतात आता तिथेसुद्धा पुण्यासारखा चौकाचौकामध्ये उत्सव विस्तारलेला आहे. अरे वा, ही या हे या उत्सवाचं खूप मोठं यश आहे, कारण ह्यात जर काही चांगलं आहे म्हणून लोक ते स्वीकारत आहेत आणि आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैभव ते ठरलेलं आहे हा गणेशोत्सव. आज विदेशातले लोकसुद्धा या उत्सव बघायला येतात, त्याचा अभ्यास करायला येतात, ही खूप मोठी या उत्सवाची कमाई आहे असं मला वाटतं. वा, इतका देश विदेशात पसरलेला आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही तुम्ही म्हणाल की उत्सव सुरू झालेला आहे, यामुळे भक्तांचा ओढा उत्सवादरम्यान वाढलेला आहे आपल्या शहरात. तर ज्यावेळी सगळी अलोट गर्दी येते तर ते येताना प्रत्येक भाविक आपल्या काय म्हणूया बाप्पासाठी नारळ आणणं किंवा हार फुलं वगैरे आणणं, तर हे सतत एकमागून एक येत असतं. तर मग ह्याचं नियोजन कसं करता, ह्या सगळ्या नारळ असतील किंवा हार फुलं असतील आणि मग त्यासाठी मग काही तंत्रज्ञानाची जोड आहे का? दगडूशेठचा उत्सव हा साधारण एक आपण 30-35 वर्षापूर्वी जर आधीच्या काळात बघितला तर रात्रभर लोकांची गर्दी असायची, कारण रात्रभर त्याच्या एसटीच्या सेवा बसेसच्या सेवा या असायच्या, कारण लोक जेवण करून उत्सवाचे देखावे पाहायला यायचे. परंतु ज्या वेळेला हे रात्री बंधनं आली 10 वाजता स्पीकर बंद किंवा 12 वाजता स्पीकर बंद, त्यानंतर ह्याचं स्वरूप थोडं बदललं, ते रात्री लोक ती गर्दी 1 वाजताच ओसरायला लागली. परंतु आत्ताच्या काळामध्ये जर आपण त्याचं स्वरूप बघितलं तर लोकांची जी गर्दी येते, दगडूशेठचं पहिलं दर्शन बाबूगुनू चौकातनं बाप्पाचं दर्शन घेऊन कैला डेरीच्या इथं दत्त मंदिराच्या इथं माणूस बाहेर पडला, अशी व्यवस्था होती. छोटा मंडप होता ज्याला कोतवाल चावळी 95 पडली, त्याला 96 साली तो उत्सव मंडप देखील आम्हाला मोठा करता आला आणि ती व्यवस्था तशीच होती दर्शनाची, खूप लोकांचे त्यावेळेला हाल व्हायचे. परंतु आम्ही सांगितलं असं उत्सवामध्ये कार्यकर्ता शिकतो की अडचण काय, लोकांचा त्रास लोकांना त्रास होतो आहे, लोकांचं तिथं हाल होत आहेत, मग त्यातनं आम्ही ती दर्शन व्यवस्था उभी केली. म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारापासून बेलबाग चौकातनं रेलिंग टाकून सरळ व्यवस्था केली, कारण लोकांचा मुख्य उद्देश जो आहे तो बाप्पांचं क्षणभराचं दर्शन, त्यामुळे ती उभी व्यवस्था केल्यामुळे बाप्पांचं दर्शन अतिशय सुलभ झालं, कुठल्याही माता भगिनीला धक्काबुक्की न लागता होऊ लागलं, त्यामुळे ते अतिशय समाधानी आहेत. परंतु ह्या व्यवस्था करत असताना सुरक्षा रक्षक, महिला सुरक्षा रक्षक, CCTV कॅमेरे, पोलीस प्रशासनाची मदत अशी सगळ्यांची घेण्याची आवश्यकता असते आणि आम्ही त्या व्यवस्था केलेल्या आहेत. ह्या बाप्पाला नारळ सर्वाधिक मोठ्या प्रमाणात जो लोकांची ती श्रद्धा आहे म्हणून लोक अर्पण करतात, याला नारळ्या गणपती असं देखील संबोधलं जायचं. जुन्या काळी बाप्पांच्या दोन्ही बाजूला नारळांच्या राशी लागायच्या, ज्या
वरच्या सिलिंग पर्यंत टेकलेल्या असायच्या. आम्हाला सुद्धा तो प्रश्न निर्माण झाला की हे नारळ बाहेर काढायचे कसे, कारण येण्याचं प्रमाण आणि बाहेर काढताना टेम्पोमध्ये टाकण्याचं प्रमाण हे व्यस्त असायचं, कारण रस्त्यावर साठायचं त्यामुळे नारळ. परंतु बाप्पांनी जी आमची समस्या सोडवली, मकरंद सावगावकर म्हणून एक आमच्या बाप्पांचे भक्त आहेत, त्यांनी आम्हाला त्यांचा कन्व्हेअर बेल्ट बनवण्याचा मोठी इंडस्ट्री आहे, तर त्यांनी आम्हाला कन्व्हेअर बेल्ट एक दगडूशेठला डोनेट केला आणि त्या कन्व्हेअर बेल्टवरचे कार्यकर्ता जसं तोरण स्वीकारतो तसं मागे टाकतो, जसं कन्व्हेअर बेल्टवर पडतो ते 7 सेकंदात तो नारळ बाहेर जातो आणि तिथं आमची यंत्रणा असती टेम्पोमध्ये टाकणाऱ्या लोकांची, त्यामुळं रस्त्यावर पडणारा नारळ बंद झाला आणि पटकन आम्ही नारळ बाहेर नेऊ शकलो. मग अशा पद्धतीने शिकत शिकत बाप्पाच काही गोष्टींची उत्तरं जिथे नसतात ती बाप्पाच देतात कुठले तरी भक्त पाठवून, असा देखील आम्हाला अनुभव येतो. आणि या संपूर्ण भक्तांसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या 50 कोटीचा विमा देखील दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही उतरत असतो, कारण कुठल्याही प्रकारे चेंगराचेंगरी झाली, कुठल्याही प्रकारे कुठलं अघटित घडलं तर सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून दगडूशेठने हा 50 कोटीचा विमा हा भक्तांसाठी उतरवला. वा, एक आणखी एक असा उपक्रम राबवला गेला आपल्या मंडळामार्फत, तो म्हणजे स्त्रियांचं कधी जास्त येणं नसायचं तर अथर्व शीर्षाचं पठण सुरू झालं, तर ते कधीपासून सुरू झालं आणि ह्यामागे काय उद्देश होता? गणपती उत्सवाला साधारण 80 ते 86, 87, 90 काळामध्ये एक ओंगळवानं स्वरूप प्राप्त झालं होतं. उत्सवाचं उद्देश भरकटत चाललेला होता आणि मग ह्या उत्सवाला अधिक मंगलमय कसं करायचं याचा विचार ज्यावेळेला चालू होता त्यावेळेला ह्याच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवावा अशी संकल्पना पुढे आली, कारण आपल्या भागातल्या महिला भगिनी जर उत्सवामध्ये सामील झाल्या तर तिथला थिल्लरपणा कमी होईल कार्यकर्त्यांचा. ह्या उद्देशाने 1987 महिला अथर्वशीर्ष पठण हा उपक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी 11 महिलांच्या माध्यमातून तो सुरू झाला. शुभांगीताई भालेराव आणि अरुण भालेराव ह्या दोघांच्या माध्यमातून ह्या उपक्रमाला सुरुवात झाली आणि आज त्याचा विस्तार इतका झाला आहे की आज जवळजवळ 35,000 महिला भगिनी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीला 6:00 दगडूशेठ बाप्पांच्या समोर रस्त्यावर बसून सामूहिक अथर्वशीर्ष पठण आणि बाप्पांची महामंगल आरती करतात. एक स्त्री शक्तीचा जागर त्या ठिकाणी होतो आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ह्या उपक्रमाचं अनुकरण महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या गणपती मंडळांनी केलेलं आहे आणि घरीसुद्धा लोक त्या पद्धतीने त्याचं अनुकरण करतात आणि महिला आल्यामुळे तो त्या उत्सवाला अतिशय मंगलमय स्वरूप प्राप्त झालं. त्या उत्सवाचा आयाम बदलला गेला आणि उत्सवातला एक सर्वात चांगला कार्यक्रम म्हणून त्या उपक्रमाची दखल घेतली. वा, एक मांगल्य आणि पावित्र्यही जपलं गेलं सगळ्यांकडूनच. कुठलीही अघटित घटना नाही झाली किंवा एक मानसिकता असते काही समाजकंटकांची तर असे प्रमाण कमी झालं त्या मानसिकतेच्या लोकांचं. ह्या उपक्रमाला मागच्या वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर 5:30 लोणावळावरनं पहिला महिलांचा ग्रुप आलेला होता. बाहेर गावावरनं येणाऱ्या महिलांची संख्या खूप वाढली, आपल्या पुण्यातल्या नातेवाईकांकडे ते येतात कारण प्रत्येकाला असं वाटतं की ह्या उपक्रमामध्ये माझा सहभाग असावा, इतकं त्या उपक्रमाचं एक आकर्षण निर्माण झालेलं आहे. आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे त्यामुळं पाऊस आला तरी पावसात भिजतात, परंतु अथर्वशीर्ष आणि तो संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पांचं दर्शन घेऊन बाहेर पडतात. आजपर्यंत तरी कुठली घटना घडलेली नाही आणि घडण्याची शक्यताही बाप्पाच्या कृपेने नाही. तो आहे विघ्नहर्ता आहेच, त्याचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. सर, याच सोबतीनं एक आंबा महोत्सव आणि मोगरा महोत्सवाची परंपरा सुरू झाली तर त्याबाबतीतही जाणून घ्यायला आवडेल. आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर 1984 बाप्पाच्या मंदिराची स्थापना झाली छोट्याशा आणि त्याचा विस्तार 2006 हा पूर्ण झाला आणि त्यानंतर मंदिरामध्ये खूप ओघ वाढू लागला आणि मग वेगवेगळ्या कार्यक्रमांचं प्रयोजन हे मंदिरामध्ये होऊ लागलं. त्यामध्ये गणेश जन्म सोहळा असेल, मंदिराला फुलांची सजावट असेल, मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे स्वराभिषेक असेल, त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये जी लोकांची काहिली होते उन्हामुळे त्यामुळे बाप्पाला चंदनउटीचा लेप लावण्याची परंपरा आहे. तर मग बाप्पाला चंदनउटीचा लेप लावून त्यावेळेला जी सुवासिक फुलं येतात त्याचं अर्घ्य बाप्पांना भक्तांच्या वतीने दिलं जातं, म्हणून त्या मोगरा महोत्सवाचं प्रयोजन आणि सुवासिक फुलांचं सजावट ही बाप्पाच्या मंदिराला केली जाते आणि त्याला प्रार्थना केली जाते की हे बाप्पा आत्ता हा उन्हाची तीव्रता आहे
परंतु ही सहन करण्याची आम्हाला शक्ती दे आणि पुढच्या काळात भरपूर पर्जन्य वृष्टी हो आणि आमचा बळीराजा सुखा हो, ही त्यामागची भावना असते. जे आंबा महोत्सव अक्षयतृतीयेला आपण करतो, कारण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे बरेच लोक अक्षयतृतीयेपासून देवाला नैवेद्य दाखवून आंबा खायला सुरुवात करतात, त्याच्यामागे सुद्धा ती भावना आहे की फळांचा राजा आहे आणि त्याचं प्रसाद भोग आपण बाप्पांना अर्पण करत असतो. आणि त्यामागची भावना तीच आहे की ह्या फळाप्रमाणे सर्वांना सर्वांमधली एकमेकांची संबंध राहू द्या आणि शेतकऱ्यांना बळीराजा आमचा सुखावू दे, कारण आपला शेतीप्रधान देश आहे. त्या दृष्टिकोनातनं बाप्पांच्या घरी ती प्रार्थना केली जाते आणि बाप्पांना आंब्याचा महानैवेद्य हा अर्पण केला जातो. वा वा क्या बात. सर, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही तुमच्याकडून खूप चांगली माहिती मिळाली ती म्हणजे जी देणगी येते त्यातनं 25% आपण धार्मिक कार्यासाठी आणि 75% सामाजिक कार्यांसाठी वापरतो. उत्सव काळातलं हे अर्थनियोजन कसं असतं? गणेशोत्सव काळामध्ये हे फक्त स्वीकारणं असतं, पण गणपतीच्या अगोदर खरा उत्सव तो सुरू झालेला असतो. कारण सगळ्या जे काही उत्सवामध्ये आपण वेगवेगळे घटक, हे मांडववाला असेल, लाईटवाला असेल, डेकोरेशनवाला असेल, फुलवाला असेल, पूजा साहित्यवाला असेल किंवा मिरवणुकीतले सहभागी होणारे घटक असतील, ह्या सगळ्यांना शेवटी अर्थकारण आहे. जे व्यवहार हा चोखच पाहिजे, शेवटी व्यवहाराची आणि श्रद्धेची सांगडी घालावी लागते. त्या दृष्टिकोनातनं आपल्याला बाबा येणारा खर्च किती आहे त्याचा ताळमेळ आधीच कार्यकर्ता घालून त्या दृष्टिकोनातनं त्याच्या वर्गणी किंवा प्रायोजक हे बघत असतो की जेणेकरून बाबा आपल्याला एवढा खर्च येणार आहे, या वार्षिक वाढ एवढी होणार आहे खर्चात, तर त्याचं उत्पन्नाची बाजू पण त्याला सांभाळावी लागते आणि त्या दृष्टिकोनातनं गणेशोत्सवाचं प्रयोजन तो करत असतो. आणि उत्सव झाल्यानंतर सगळ्यांची देणी ही वेळेत दिली तर पुढच्या वर्षी लोक सहकार्य करतात आणि आपल्या परिसरातल्या लोकांची मनं जर आपण जिंकू शकलो, चोख व्यवहारानेच ती जिंकता येतात आणि चांगल्या उपक्रमाने जिंकता येतात, तर आपल्याला अधिक पाठबळ मिळतं कार्यक्रम करायला. मग समाजातले लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात असा आमचा अनुभव आहे. त्यामुळं अर्थकारण हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि अहवालाच्या माध्यमातून आपण तो समाजाला परत हिशोब दिला पाहिजे. ती जर आपण ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ठेवू शकलो तर निश्चितपणे समाज आणि आपल्या परिसरातले सर्व लोक हे आपल्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवतात, हा आमचा सर्वांचा अनुभव आहे. वा. आणि खरं तर या उत्सव काळामध्ये एक आर्थिक चक्रसुद्धा आहे, तयार होतं एक, ते म्हणजे म्हणजे मंदिर व्यवस्थापन सगळी समिती झाली, नागरिक आहेत, नागरिकांकडून येणारी देणगी झाली, त्याचसोबत बाजारचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं, प्रत्येक घटकाला एक प्रकारे आर्थिक सहाय्य होतं, तर ते कशा पद्धतीने होतं उत्सव काळात? ह्या उत्सवामध्ये जवळजवळ 60,000 कोटीची उलाढाल होती असा एक अभ्यास आहे. आता त्या अभ्यासामध्ये तुम्ही जर बघितलं तर नारळ कुठनं येतो, नारळ शेतात नाही येतो, फुलं अर्पण केली जातात ती फुलं कुठनं येतात, शेतात नाही येतात. प्रसाद बनला जातो दुधाचा, दूध कुठनं येतं तर ग्रामीण शेतकऱ्याकडनं येतो. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था आपली बळकट होते. ह्या श्रद्धेला सेवेची जोड दिलेली आहे आणि अर्थकारण अधिक मजबूत होतं. जर आपण गणपतीत जे कमळं विकणारे पहाटे येतात त्या महिला किंवा ती माणसं, ही आदिवासी लोक असतात, हे बाहेर गावावरनं आलेले असतात, त्यांचं 4 महिन्याचं अर्थकारण त्याच्यामुळे सावरलं जातं. फुगेवाला असेल, पिपानेवाला असेल, रस्त्यावर काही विक्रेते असतील, वेगवेगळे घटक असतील, यांची एकट्या गणेशोत्सवामुळे 3-4 महिन्याची बेगमी होते. जे गौरी गणपती हा आता जो श्रावण महिन्यामध्ये जे आहे ह्याच्यामध्ये जेवढी उलाढाल होते तेवढी दिवाळीत पण होत नाही. त्यामुळे ह्या उत्सवाचं अर्थकारणामध्ये खूप मोठं योगदान आहे. तुम्ही हळदी असेल, कुंकू असेल, उत्सवाचे वासे असतील, पडदे असतील, सजावटीचे गोष्टी असतील, सगळे घटक घ्या. तुम्हाला हॉटेलवाला, रेल्वे, विमान, ज्या ज्या माध्यमातून लोक येतात, अगदी आत्ताच्या ह्यात ओला उबेर, ह्यांचेसुद्धा सगळं आर्थिक रोलिंग होत असतं. कारण प्रत्येक गोष्टीचा ह्या अर्थकारणावर परिणाम होत असतो, तो चांगला परिणाम होत असतो. मिठाईवाले असतील, प्रसादवाले असतील, सगळ्या घटकांवर. त्या दृष्टिकोनातनं बाहेरचे सगळे टुरिस्ट येतात, आपण त्यांना भक्त म्हणतो, पण काही लोकांच्या अँगलने ते टुरिस्ट येते, टुरिझम पण वाढतं ना याच्यातनं, धार्मिक टुरिझम वाढतं. आणि ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. वेगवेगळ्या राज्यातनं, देशातनं लोक येतात, परदेशातनं लोक येतात, ह्याच्यामुळे आपल्या देशाच्या GDP मध्ये सुद्धा गणेशोत्सवाचं अतिशय मोलाचं योगदान आहे. त्या दृष्टिकोनातनं या अर्थकारणाकडे आपण बघितलं पाहिजे. खरं, कारण मी हा प्रश्न विचारण्यामागे हे होतं की काही अशी लोक मंडळी आहेत की जे विचार करतात नाही, फक्त पैसा घालवण्याच्याच मागे लागलेले असतात, पण त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात, तर ह्या प्रत्येकाने जाणून घेतल्या पाहिजेत.
सर समाजसेवा झाली किंवा वंचित घटकांना एक मदतीचे उपक्रम झाले, त्याचसोबत काही पर्यावरण संवर्धनाचे पण तुम्ही उपक्रम केलेले आहेत, पार पाडलेले आहेत किंवा ते पार पाडताय, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. कारण एक तुम्ही जेजुरीच्या आसपासचा एक कुठल्या तरी गावाचंही मी ऐकलं ज्यावेळी तुमच्याशी आधी बोलत होतो आणि एक अभ्यासात आमच्या आलं, तर तो एक अनुभव. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हे संतांचं जे वचन आहे शेवटी ते आचरणात आणण्याची कृती ही दगडूशेठच्या वतीने करण्याचा आमचा प्रयत्न असतो. 2015 साली वारी रस्ते, अष्टविनायक रस्ते आणि हायवेजवर झाडं लावायचा उपक्रम, देशी झाडं लावायचा उपक्रम आम्ही सुरू केला. जवळजवळ 40 संस्था आमच्या बरोबर होत्या. पंढरपूरचं एसटी स्टँड असेल, वाल्ल्याचा पालखी तळ असेल, देहू आळंदी असेल, इथं ठिकाणी बरीच झाडं आम्ही लावली आणि त्याला जोड दिली. ही मंदिरामध्ये जो भाविक येतो रोज दैनंदिन अभिषेकाला, अभिषेक करताना त्याला आम्ही वृक्ष संवर्धनाचा संकल्प देतो आणि ते देशी रोप त्याला आम्ही देतो. असं 1 लाख रोपांचं डिस्ट्रीब्युशन हे वर्षाला आमचं आहे, जेणेकरून सध्याला इथं सेवेची जोड दिलेली आहे. तुम्ही जो उपक्रम म्हटला तो 2013 साली जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता त्यामुळे अनेक दुष्काळी गावांना दगडूशेठच्या वतीने आम्ही चारा देत होतो, टँकरनी पाणी देत होतो. परंतु एक स्पर्धा आम्ही गावांमध्ये लावली की ज्या गावकऱ्यांमध्ये आपल्या गावाविषयी सर्वाधिक एकी दिसेल ते गाव आम्ही 5 वर्षाकरता दत्तक घेऊ. आणि आम्हाला पिंगोरी हे जे गाव आहे जेजुरीच्या पुढे, त्या गावकऱ्यांचा फोन आला. त्यांच्या गावामध्ये एक छोटासा डॅम होता, 4 वर्ष त्या गावामध्ये पाऊस आला नव्हता आणि त्यामुळे त्यांचे फार हाल झाले होते. त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांनी लोकवर्गणी काढून 1.25 लाख रुपये वर्गणी जमवली, त्या धरणातला गाळ काढायचं काम सुरू केलं होतं, परंतु ते आठवडाभरातच निधी संपला म्हणून त्यांनी आमच्याकडं विनंती केली. आम्ही त्यांचं विनंती मान्य केली, पाहिलं काम, 2 महिने काम चाललं, 60 लाख रुपये त्याला खर्च आला, सरकार टेंडर 1.5 कोटीचं होतं. रोज इरिगेशनचा एक माणूस मॉनिटरिंगला यायचा. आणि आश्चर्य असं की गणेश चतुर्थी त्या वर्षी जी गणेशोत्सवाची होती, त्या गणेश चतुर्थीच्या दिवशी त्या गावामध्ये जो पाऊस सुरू झाला, ते विसर्जनाच्या दिवशी दगडूशेठ बाप्पांचं 45 घाटावर विसर्जन झाल्यानंतर त्या गावकऱ्यांचा तिथे फोन आला की आमचा धरण पूर्ण भरलेलं आहे, सांडव्यावरनं पाणी वाहत आहे. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो आणि तिथलं दृश्य बघून आम्हीच देखील गहिवरलो. तिथं त्या पाणवठ्यावर सर्व जनावरं पाणी पित होती, जेणेकरून बाप्पांनी त्या मुक्या जीवांसाठी ती कृपा केली होती. आणि आजता काय त्या गावचा पाणी प्रश्न मिटलेला आहे, शेजारच्या 10 गावांचा पर्कोलेशनमुळे मिटलेला आहे. त्या गावामध्ये आम्ही 50,000 झाडं त्या डोंगरांवर बोडक्या लावली, 2 टँकर त्या काळामध्ये दगडूशेठनी विकत घेतले. रोज 1 लाख लिटर पाण्याचं डिस्ट्रीब्युशन पुरंदरच्या वाड्यावस्त्यांमध्ये आज देखील आम्ही करतोय. अरे वा, अरे वा, खूप खूपच सुंदर उपक्रम आहे. पण हा जसं तुम्ही उल्लेख केला की 5 गावांना दत्तक घेतलं जायचं, तर हा उपक्रम अजूनही चालू आहे. ते गाव स्वयंपूर्ण झालं. अच्छा. स्वयंपूर्ण झाल्यामुळे त्या गावाची गरज संपलेली आहे. त्या पाण्याच्या संदर्भातला दुसरा उपक्रम आम्ही एक सामुदायिक उपक्रम पुणे शहरामध्ये सुरू केला. खडकवासला धरणातलं गाळ काढायचं काम हे कर्नल सुरेश पाटील हे करत होते, परंतु त्यांना समाजातनं मदत मिळत नव्हती. ते आमच्याकडे आले, आम्हाला विनंती केली, आम्ही काम पाहिलं. खडकवासला धरणाचा 42 किलोमीटरचा कॅचमेंट एरिया आहे. आमच्या लक्षात आलं की हे काम आपल्या एकट्याचं नाही आहे, म्हणून आम्ही सगळ्या गणपती मंडळांना विनंती केली, एक मिटिंग घेतली. जवळजवळ 350 मंडळं त्या उपक्रमामध्ये सहभागी झाली. त्याचं नियोजन असं केलं, 60 दिवसाचं एक शेड्यूल लावलं. ज्या मंडळांना आर्थिक निधी देणं शक्य आहे त्यांनी आर्थिक निधी द्यावा. दुसरा विषय असा होता की तिथे 42 किलोमीटरवर आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडं लावायचं उपक्रम सुरू केला, कारण परत येणारी जी माती आहे पावसाळ्यात ती परत धरणात जाऊ नये, त्यासाठी श्रमदान करावं. मग बऱ्या ज्या मंडळांना ते शक्य आहे त्यांनी ते करावं, ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी आपल्या भागामध्ये जनजागृतीचा बोर्ड लावा पाणी वाचवण्यासाठी. 60 दिवस हे शेड्यूल लागलं, त्याच्यामध्ये अनेक मोठे नेत्यांनी त्या प्रोजेक्टला व्हिजिट दिली. शरद पवार साहेब असतील, नितीन गडकरी साहेब असतील, उमा भारती असतील, त्या वेळी त्या मंत्री होते त्या खात्याच्या. आणि तो काम पाहून पुणे शहराला 1 महिन्याचा जास्तीचा पाणी साठा आज उपलब्ध झालेला आहे. आणि शेतकऱ्यांना तो गाळ मोफत मिळाल्यामुळे त्यांचं देखील कृषीधन वाढलेलं आहे. केंद्र सरकारनं तो प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून आज स्वीकारला आहे. देशातल्या सगळ्या धरणांमधलं गाळ काढायचं काम हे सुरू झालेलं आहे. हे पुण्यातल्या सार्वजनिक गणपती मंडळांचं यश आहे असं आम्ही मानतो. वा, आणि ज्यांना अगदीच गरज आहे अशा ग्रामीण भागातल्या लोकांनी कसं तुमच्याकडे यावं, म्हणजे कसं पोहोचावं ग्रामीण भागासाठी? याच्या अगोदर पण एक विषय तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला पोलिओ आला होता नुकताच, त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांनी दगडूशेठला विनंती केली, कारण त्यांची गाडी ज्यावेळेला जायची ग्रामीण भागामध्ये लस द्यायला,
त्याला लोक पळून जायची नसबंदीची गाडी आली म्हणून. म्हणून दगडूशेठला त्यांनी विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमची व्हॅन द्या, तुमचा ड्रायव्हर द्या, आमचे डॉक्टर राहतील. मग तो उपक्रम सुरू केला. दगडूशेठची गाडी गेल्यामुळे लोक यायला लागले, लोकांना ते डोस दिले जाऊ लागले, लोकांचा विश्वास दगडूशेठवर होता. आणि 18 वर्ष ती मोहीम आम्ही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये राबवली आणि पोलिओच्या चळवळीमध्ये एक मोठं योगदान, छोटासा खारीचा वाटा हा दगडूशेठचा राहिलेला आहे. ग्रामीण भागातल्या लोकांसाठी देखील दगडूशेठचे अनेक उपक्रम आहेत. आरोग्यविषयक उपक्रम आहे, ससून हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, 185 हॉस्पिटलचा दगडूशेठचा आज संपर्क आहे. त्या माध्यमातनं जो आमच्याकडे रुग्ण येईल त्याला आम्ही जवळजवळ विनामूल्य उपचार करण्याचा प्रयत्न करतो. मग ऑपरेशन असेल, औषधोपचार असेल. आमची डोळ्यांची एक व्हॅन आहे, ती रोज झोपडपट्टीमध्ये जाऊन डोळे तपासणी करते. ज्यांचं ऑपरेशन आहे ते विनामूल्य करते. मागच्या वर्षी 41,000 रुग्णांनी याचा लाभ घेतला. 12,000 रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य झाल्या. आमची एक पॅथॉलॉजी आहे, त्या पॅथॉलॉजीच्या माध्यमातून सर्व टेस्ट ह्या मोफत केल्या जातात लोकांसाठी, ते मोफत आहे. एक दंत तपासणीची व्हॅन आम्ही तयार केली, ती आता या उत्सवामध्ये रुजू होईल. स्लममध्ये किंवा शाळांमध्ये ती जाईल, कारण दातांचा खर्च रूट कॅनलसारखा देखील लोकांना परवडत नाही आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देणाऱ्या अनेक उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतोय. शिक्षणाच्या माध्यमात देखील दगडूशेठनी जवळजवळ पुण्यातल्या 55 शाळांमधले 550 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेलं आहे. कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे. त्या दृष्टिकोनातनं ज्यांची परिस्थिती नाही, त्यांची निवड मुख्याध्यापकांकडनं ती शाळा करून देते आणि जिथपर्यंत त्याची शिकायची इच्छा आहे तिथपर्यंत ती जबाबदारी ट्रस्ट स्वीकारतं. ह्या योजनेच्या माध्यमातून आम्ही दर रविवारी संस्कार वर्गचं नियोजन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांकरता. काउन्सिलिंग सेक्शन आहे, टीचर्स आहेत, 1 लाखाचा विमा उतरवलेला आहे. आमची UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे की आपला मराठी टक्का त्याच्यामध्ये वाढावा ही भूमिका त्यामागची आहे. जे क्रॅश कोर्सेस आहेत अकाउंटिंगचे असतील, टॅलीचे असतील, लॉजिस्टिकचे असतील, हे विनामूल्य आहेत. मुलींकरता जे फ्युएल कॉलेज आहे त्या कॉलेजने आम्हाला दगडूशेठनी जर लेटर दिलं तर 3 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या मुलींना BBA आणि MBA हे विनामूल्य आहेत कोर्स दोन्ही. असे अनेक उपक्रम दगडूशेठच्या माध्यमातून शिक्षणात आणि आरोग्याच्या माध्यमातून सुरू आहे. मग त्याला सीमा नाही आहे, तो पुण्यातला असू नाही तर पुणे जिल्ह्यातला असू नाही तर महाराष्ट्रातला असू, ते सर्वांना मदत करणे हाच आमचा हेतू आहे आणि आमचा प्रयत्न देखील आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा उचललाच पाहिजे समाजाच्या सेवेमध्ये. तसंच एक उपक्रम मध्ये कुष्ठरोग्यांच्या सेवेचाही आपल्या मंडळामार्फत झाला होता, त्याच्याबद्दल काय सांगा. पुण्याच्या बॉर्डरवर येवलेवाडी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये 350 कुष्ठरुग्ण हे राहतात आणि त्यांच्याकडं काही मशिनरी आहेत. त्यांचं प्रोडक्शन टाटाच्या ट्रकचे पार्ट ते बनवतात, परंतु ती खूप जुनी झालेली होती आणि त्यांचं जवळजवळ युनिट बंद पडलेलं होतं आणि त्यांना कोणी समाजाने मदत करत नव्हतं. जवळजवळ ते बेगिंग करायला लागले होते, भीक मागायला लागले होते. मग ते दगडूशेठकडे आले, आम्ही सर्व परिस्थिती पाहिली आणि विश्वस्तांनी निर्णय केला की त्यांना 60 लाख रुपयाची तातडीची मदत दिली. सगळी मशिनरी अद्ययावत झाली. आज टाटाच्या ट्रकचे ते पार्ट बनवतात. आपल्या भारत फोर्डची पण त्यांना एक ऑर्डर होती. देशाचे रणगाडे बनवण्याची जी चेन असती त्याची, ती बनवण्याची त्यांना ऑर्डर मिळाली. त्यानंतर येरोडा आणि ससूनमधल्या बँडेज बनवण्याची ऑर्डर त्यांना आहे. आता ती सर्व फॅमिली स्वतःच्या पायावर अतिशय आत्मनिर्भरपणे उभे आहेत आणि तो एक वेगळाच आनंद आहे की जे काय रंजले गांजलेले आहेत त्या उक्तीप्रमाणे दगडूशेठनी ही सेवा करण्याचा, मदत म्हणणार नाही मग, ही सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे वा, एक सकारात्मक बदल घडत आहेत या दृष्टीने, सगळ्यांकडूनच घडतील. आणि तसेच काही बदल विसर्जन मिरवणुकांमध्ये आता सध्या दिसून येत आहेत आपल्याला. म्हणजे मागील वर्षी सुद्धा आपण सायंकाळी 4 वाजताच सुरुवात केली होती, तर या बदलांकडे कसं बघता. दगडूशेठनी मागच्या वर्षी जो निर्णय घेतला तो ऐतिहासिक ठरला, कारण त्याच्यापूर्वी दगडूशेठ बाप्पा कधी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे याचं उत्तर आम्हाला देखील देता यायचं नाही. कारण परंपरेप्रमाणे मंडईचा बाप्पा आल्यानंतर आम्ही निघायचो, परंतु 2022 साली जी विसर्जन मिरवणूक झाली त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडूशेठचा बाप्पा सकाळी 8 वाजता वेलवाग चौकात विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झाला आणि रात्रभर अलका डॉकीज चौकाकडनं बेलबाग चौकातनं दगडूशेठ मंदिराकडे लोक येत होती दर्शनाला बाप्पांच्या. आप्पा वळण चौकातनं मंदिराकडे येत होती, जोगेश्वरीच्या त्या लेनमधनं येत होती. त्यामुळे अभूतपूर्व कोंडी महिला मुलांची वृद्धांची त्या ठिकाणी झाली आणि अतिशय अघटित काहीही घडू शकलं असतं. त्यामुळे तो निर्णय आम्ही जनभावनेचा विचार करून, शेवटी
गणेशोत्सवाची परंपरा ही आपल्याला जपायची आहे, परंतु लोकभावनेचा विचार हा सर्वोच्च असला पाहिजे, भक्तांच्या भावनेचा विचार सर्वोच्च असला पाहिजे. लोकांनी बाप्पाच्या मंदिराकडे दर्शनाला येण्यापेक्षा बाप्पांनीच त्यांना दर्शन देण्याकरता लवकर निघावं या भावनेतनं सर्व विश्वस्तांचा कार्यकर्त्यांचा तो निर्णय झाला आणि पुणेकरांनी त्या निर्णयाला साथ दिली. त्यामुळे आम्हाला देखील आनंद झाला आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये बाप्पांचं दर्शन हे अनेकांना त्यामुळं घडलं आणि ही विसर्जन मिरवणूक 2 वर्ष आम्ही लाईव्ह करतोय. त्यामुळे जगभरातल्या लोकांना बाप्पांचं विसर्जन मिरवणुकीच्या रथामध्ये बसलेल्या बाप्पांचं दर्शन घडतंय आणि ती सुद्धा एक चांगल्या प्रकारचा, कारण बदल हे घडवावे लागतात, ते आपोआप घडत नाही. अगदी त्या दृष्टिकोनातनं हे उचललेलं पाऊल आहे, याच्यामध्ये कोणालाही दुखवायचा हेतू नाहीये. फक्त आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरेमध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या कालानुसार बदलाव्या लागतील त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील, ते बदल आपल्याला करावे लागतील, तेव्हाच हा उत्सव अधिकाधिक लोकाभिमुख ठरेल, भक्तांच्या हृदयामध्ये आपल्याला अधिकाधिक स्थान मिळू शकेल या दृष्टिकोनातून घेतलेला तो निर्णय होता. मग याच हेच नियोजन दरवर्षी दरवर्षी त्याचप्रमाणे होणार आहे, हेच नियोजन प्रतिवर्षी आता राहील अशी पुणेकरांची देखील भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करून आम्ही 4 वाजता निघण्याचा निर्णय हा कायम ठेवला. अरे येणाऱ्या पिढीला एक तुमच्याकडून सल्ला की गणेशोत्सव किंवा आपल्या आपले जे संस्कृतीमधले उत्सव आहेत सगळे ते साजरे करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या? नवीन पिढी किंवा एखाद्या उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बाह्य गोष्टीत पहिला माणूस बघत असतो. गणेशोत्सवाचा कार्यकर्ता सुद्धा झटून काम करतो, एक वेगळीच ऊर्जा असते ना, आपलं मंडळ आहे, आपलं हे आपलं ते, एकी त्यातनं एकोपा साधला जातो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं अतिशय समाज प्रबोधन पण घडतं, समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी घडतात, अर्थकारण घडतं, सामाजिक संवेदनशीलता जोपासली जाते. हे जरी सगळं असलं तरी मुख्य गोष्ट जी आहे ती ते गणपती बाप्पा हे तत्व काय आहे हे कार्यकर्त्यांना समजून घेण्याची गरज आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा जो अतिशय एक महत्त्वाचा ठेवा आहे तो लोकांसमोर आपल्या संतांनी त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून आणलेला आहे. मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो, अकारत ब्रह्मा उकारत विष्णू मकारत महेश मानियेला आणि हे 3ही देव जेथो आणि उत्पन्न तो हा माय बाप गजानन. ह्या 3 देवांचा उत्पत्तीस्थान बाप्पा आहे, शिवपुत्र नव्हे. कारण हे संतांचं वचन आपण खोडू शकत नाही, आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मुद्गल पुराण जे आहे ज्यामध्ये गणपती बाप्पाची महती विशेषत्वाने वर्णन केलेली आहे त्याच्यामध्ये गणेश शब्दाचा सुंदर अर्थ दिलेला आहे. गणपती बाप्पाचं स्वरूप जे आहे त्याचं जे मुख आहे हे गजमुख आहे आणि खालचा भाग जो आहे हा इतर देवतांसारखा किंवा माणसांसारखा आहे. तर त्याच्यामध्ये जो ग शब्द आहे तो आपली जी मनाची वाणी असते, मनोवाणीद्वारे जे आपल्याला जाणता येतं, जे आपण फील करू शकतो, त्याला सगुण असं संबोधलं जातं आणि ते निर्देशित ग हा शब्द करतो. आणि जो न आहे आपल्या मनाच्या वाणीच्या अतीत ज्या गोष्टी आहेत त्याला निर्गुणत्व संबोधित केलं जातं आणि न हा शब्द त्याचं निदर्शक आहे. त्यामुळे सगुण आणि निर्गुण ह्या दोन्हींवर ज्यांची सत्ता चालते तो गणेश आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, हा सगळ्या गुणांचा अधिपती आहे, परंतु मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, ते निर्गुणत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं कार्यकर्त्यांनी या बाप्पाच्या उत्सवाकडे बघावं. कारण मी परत एकदा अधोरेखित करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर पुरुष होते, स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, त्यांनी स्त्रींचीच का म्हटली हा विचार केला पाहिजे. आणि लोकमान्य टिळकांनी याला सार्वजनिक स्वरूप दिलं, त्यांनी गणपती बाप्पाची निवड का केली हा विचार देखील कार्यकर्त्यांनी आणि भक्तांनी केला पाहिजे. आणि त्यासाठी त्याचं स्वरूप समजून घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. अथर्वशीर्ष कशासाठी आहे, त्या अथर्वशीर्षात काय म्हटलेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याशिवाय तो बाप्पा कळणार नाही आणि बाप्पा कळल्याशिवाय आपल्या देशाची रचना आपल्याला कळणार नाही आणि भारत हा आध्यात्मिक राजधानी आहे संपूर्ण जगाची हे का म्हटलं जातं ह्याचा बोध आपल्याला होणार नाही. पुढच्या दृष्टीने गणपती बाप्पाला काय वाटतं याच्यापेक्षा आपल्याला गणपती बाप्पा कसा समजेल त्याला सगळं दिसतंय, परंतु आपल्या आतमध्येच तो आहे, फक्त त्याची जाणीव आपल्याला नाही. त्या जाणीवेकडे आपण एक पाऊल टाकलं पाहिजे आणि मग हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि गणपती बाप्पांना अपेक्षित अशा गोष्टी ह्या आपल्या कार्यकर्त्यांकडनं समाजाकडनं भारताकडनं घडतील आणि मग भारत हा विश्वाचा गुरु होऊ शकतो असं मला वाटतं. बाप्पाला अपेक्षित तुम्ही आता उल्लेख केला की मग बाप्पाला काय अपेक्षित असावं नक्की आपल्या सगळ्यांकडून ह्या उत्सवाच्या दरम्यान? गणपती बाप्पा हा गुणांचा अधिपती आहे,
कारण आपण बघितलं ब्रह्मा विष्णू महेश देवी सूर्य हे सगळे एकेका गुणांचे अल्टिमेट आहेत, उत्पत्ती स्थिती लय, आणि या तिघांना एकत्रित केलं तर त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता असणार, त्रिगुणात्मक दत्तात्रय महाराज आहे. परंतु गणपती बाप्पा त्वम गुणत्रया तिथं आहे, हा गुणांच्या पलीकडचा आहे. परंतु गुण हा चांगले गुण स्वीकारले पाहिजेत आपण, समाजातलं जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे, जे वाईट आहे ते त्यागलं पाहिजे. तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग आहे की जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहे त्यांच्यासाठी त्यांनी तो लिहिलेला आहे, सर्प विंचू नारायण परी दुर्णी वंदावा, तो नारायणच आहे परी दुर्णी वंदावा, हा आपल्याला डिफरन्स करता आला पाहिजे आणि चांगल्याची कास धरली पाहिजे. चांगल्याची कास धरली तर श्रींच्या चरणी आपण निश्चितपणे पोचू असा मला विश्वास वाटतो. आणि गणपती बाप्पांचा एक भक्त एक सेवेकरी म्हणून ह्या गोष्टीकडे प्रयत्न करण्याची गरज आहे, बाप्पांचं स्वरूप समजून घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. वा, खूप छान वाटलं तुमच्याशी आज बोलून. मंडळी, वाईटाला सोडू आणि चांगलं स्वीकारूया आणि पुढे जाऊयात, एकत्र राहूयात, ही परंपरा जपूया आणि समाजसेवा करूया. इतके छान आज संवाद झालेला आहे सरांसोबत. सर, तुम्ही आलात वेळात वेळ काढून, त्यामुळे तुमचे आभार. आणि आमच्या टीमकडून आणि सगळ्या प्रेक्षकांकडून एक छोटीशी भेट बसतो. आगामी गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद, जय गणेश. जय गणेश.